नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला पाठ नंबर दुसरा वर्ग समीकरणे ज्यालाच इंग्रजी मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन्स म्हणतात ते सुरू करणार आहोत। हा एक छान छायाचित्र आहे जो वर्ग समीकरणांचा आलेख आपल्याला दर्शवितो। हा राहील आपला भाग एक। तर विद्यार्थी मित्रांनो, 9वी वर्गात तुम्ही शिकलात रेषीय बहुपदी। काय? रेषीय बहुपदी, बरोबर। आता 10वी वर्गात आपण शिकणार आहोत वर्ग बहुपदी। रेषीय बहुपदीला इंग्रजीमध्ये लिनियर पॉलिनॉमियलही म्हणतात आणि वर्ग बहुपदीला तसेच क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतात। तर पाहूया काही उदाहरणं रेषीय बहुपदीचे। तर हे होते रेषीय बहुपदीचे उदाहरणं, ज्यात एक्स चे घातांक एक आहेत, उच्चांक घातांक एक, म्हणजेच या बहुपदीची कोटी एक, म्हणून हा रेषीय बहुपदी। तसेच वर्ग बहुपदीमध्ये काय अंतर या दोघांमध्ये, तर वर्ग बहुपदीमध्ये कोटी आहे दोन, हे बघू शकता तुम्ही। एक्सच्या उच्चांक घातांक दोन, याच्यात पण आणि याच्यात पण। आता तुमच्या मनात प्रश्न उठेल की एक्सच का बरं, आपण काही दुसरं पण लिहू शकतो का बहुपदीमध्ये चलाच्या जागेवर? हो, लिहू शकता काही पण। जसं पहा, हे पण एक रेषीय बहुपदी, आपण इथे वायचा वापर केला, आपण कशाचा पण वापर करू शकतो चलाच्या जागेवरती, ठीक आहे। तसेच वर्ग बहुपदीमध्ये पण, कोणत्याही बहुपदीमध्ये इथे आपण के चा वापर करायला, ठीक आहे। चला समोर जाऊ। आता ही झाली बहुपदी। आता आपण आपल्या बहुपदींना काही किंमत ठरवू, काही किंमत देऊ, मग ते बनतील समीकरणे, ठीक आहे। किंमत दिल्यावर बनेल समीकरण। आता ह्या वर्ग बहुपदी आपण जे बघितली, आता त्याची कोटी होती दोन आपण बघितली, म्हणून त्याला आपण वर्ग बहुपदी म्हणतो। आणि जर त्याची कोटी एक असती तर आपण त्याला रेषीय बहुपदी म्हटलं असतं, ठीक आहे। आता हा एक उदाहरण घ्या, एक्सचा वर्ग अधिक 4x वजा 3, ठीक आहे। समजा हा आपला एक वर्ग बहुपदी, आपण याची किंमत उदाहरणार्थ 5 ठेवू, ठीक आहे। तर काय होईल बघा, आपण याची किंमत 5 ठेवली, उजवीकडे 5 ठेवला आपण, ठीक आहे। आता ह्या 5 आपण डावीकडे आलो, ते -5 झाला, आणि -3 -5 -8 झाला। आता एकीकडे 0 बनवला आपण, कोणीकडे बनवला? उजवीकडे। आपण डावीकडे पण बनवू शकतो, पण उजवीकडे साधारणतः आपण बनवतो, ठीक आहे। म्हणजेच आपण काहीही किंमत घेतली बहुपदीची आणि त्याला आपण मग जोडतोड करून उजवीकडे किंवा डावीकडे 0 आणू शकतो, पण आपण साधारणतः उजवीकडे आणतो। तर कारण ते सोयीस्कर असतं, आपण पाहू समोर का बरं सोयीस्कर असतं। तर हे आता बनलं समीकरण। पहिले काय होतं, हे बहुपदी जेव्हा 0 नाही होता, म्हणजे बरोबरचा चिन्ह नव्हता, आता हे बनलं समीकरण, वर्ग समीकरण, ठीक आहे। आता आपण काही नवीन शब्द माहिती करून घेऊ जे आपल्याला वर्ग समीकरणात कामी येईल, ठीक आहे। जसं बघा, एक्सच्या वर्गासमोर जो आकडा लिहिला आहे 7 दिसत आहे आपल्याला, तो त्याला आपण म्हणू एक्स वर्गाचे सहगुणक अनुक्रम। एक्स वर्गासमोर तो आला आहे म्हणून त्याला एक्स वर्गाचे सहगुणक अनुक्रम, ठीक आहे। तसेच एक्सच्या समोर जे आले आहे त्याला म्हणून आपण एक्सचे सहगुणक अनुक्रम। 5 नाही आहे तो इथे, तो आहे -5। वजा चिन्ह आला तर त्याला घ्यायला खूप गरजेचं असते, ठीक आहे। तसेच जो 30 आहे त्याला म्हणू आपण स्थिरपदी अनुक्रम। स्थिरपदी का बरं, इथे काही चलच नाही आहे, चल आहेच नाही म्हणजे ते स्थिर झालं, म्हणून स्थिरपदी अनुक्रम, ठीक आहे। आणि हे सर्व आपण केव्हा म्हणत आहोत, जेव्हा आपण बरोबरचा चिन्ह लावून एकीकडे 0 बनवलं तेव्हा आपण हे सगळे नावं देऊन लावलं, ठीक आहे। आता आपण याचे काही उदाहरण पाहू। आपण 3 उदाहरण घेतले। पहिल्या उदाहरण मध्ये 3x² - 3x - 3 = 0, इथे बघा एक्सच्या वर्गाचा अनुक्रम 3 बरोबर, आणि एक्सच्या सहगुणक अनुक्रम -3, कारण की वजाचा चिन्ह आहे इथे, ठीक आहे। आणि जो स्थिरपदी अनुक्रम आहे तोही -3, कारण की आपण 0 पहिलेच घेऊन आलो आहोत इकडे उजवीकडे, ठीक आहे। दुसऱ्या उदाहरणमध्ये आपले एक्सचे सहगुणक अनुक्रम आणि स्थिरपदी अनुक्रम दोन्ही 0 झाले, ठीक आहे, काही चुकीचं नाही, बरोबर। फक्त काय झालं, पण हे वर्ग समीकरण राहील बरं, कारण कोटी 2 आहे याचे, ठीक आहे। पण तिसरा थोडा विशिष्ट, का बरं, इथे बघा एक्सच्या वर्गाची सहगुणक अनुक्रम 0 केलं, म्हणजे ही जे आपली 0x² ही वस्तूच गायब होऊन जाईल, फक्त इतकं उरेल, -4x
वजा 3 = 0 म्हणजे हे एक रेषीय समीकरण बनलं आता. म्हणजे हे आहे बरोबर की याचे अनुक्रम 0, -4, -3, फक्त फरक हे की हे एक आता वर्ग समीकरण नाही राहिलं, हे झालं आता रेषीय समीकरण. ठीक आहे, आता आपण पाहू वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, ज्यालाच इंग्रजीमध्ये स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतात. सामान्य रूप आहे, ठीक आहे. तर सामान्य रूप काय आहे, हे आहे सामान्य रूप ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. इथे काय खूप महत्वपूर्ण वस्तू आहे की 0 असणं खूप महत्वपूर्ण, एकीकडे बरोबरच्या एकीकडे, कुठल्याही एकीकडे, उजवी किंवा डावी. पण आपण सांगितलं की उजवीकडे सोयीस्कर जातं, म्हणून आपण साधारणतः उजवीकडेच घेतो. 0 करून द्यायचं आणि इकडे जे मिळतं मग याला आपण अशा प्रकारे जो आपल्याला समीकरण दिसतो त्याला आपण म्हणतो सामान्य रूप त्याचे. आणि ए बी सी हे जे आहे हे वास्तव संख्या, कुठलीही वास्तव संख्या, फक्त फक्त आणि फक्त ए जे आहे ते 0 नाही राहू शकत. का बरं नाही राहू शकत, आपण मागेच बघितलं, जर ए 0 झाला तर तो वर्ग समीकरण नाही उरणार, तो रेषीय समीकरण बनून जाईल. म्हणून ए ला आपण 0 नाही ठेवू शकत, बाकी ए बी साठी कुठलीही संख्या, वास्तविक संख्या मान्य आहे. ठीक आहे, आता उदाहरणार्थ आपण हा एक उदाहरण घेतला वायचा वर्ग बरोबर 2y - 7. ठीक आहे, आता याला आपण सामान्य रूप बनवण्यासाठी एकीकडे 0 करणं खूप गरजेचं, तर 0 आपण कोणीकडे करू, उजवीकडे करू. ठीक आहे, कसं करू, पहिले तर 2y ला आपण इकडे घेऊन येऊ आणि -7 ला पण इकडे घेऊन येऊ. 2y ला इकडे आणलं तर ते काय झालं, -2y आणि -7 झालं 2 + 7. ठीक आहे, हे असं बनलं, हे काय बनलं आता वायचा वर्ग -2y + 7 = 0. ठीक आहे, आता आपण याला याच्यासोबत मेल ठेवून पाहू तर आपल्याला दिसते की ए जो आहे तो आहे 1, कारण इथे 1 आहे, काही नाही म्हणजे 1 आहे वायच्या वर्गासमोर. बी काय आहे -2, ठीक आहे 2 नाही -2, आणि सी काय आहे 7 बरोबर. तर हे झालं सामान्य रूप. ठीक आहे, बघा आपण आता पाहू काही आणखी उदाहरणे वर्ग समीकरणांबद्दल. तर पहिला उदाहरण पहा, इथे काय लिहिलं आहे, वायचा घातांक दिला आहे 3, म्हणजे त्या समीकरणाची कोटी पण झाली 3, कारण की सर्वात उच्चांक घातांक चलाच्या इथे आहे 3, म्हणजे कोटी 3. तर मग हा वर्ग समीकरण झाला का मुलांनो, नाही. का बरं, कारण वर्ग समीकरणामध्ये कोटी पाहिजे आपल्याला, 2 आवश्यक असते. ठीक आहे, दुसरं उदाहरण पहा, यात पण एक्सचा घातांक 3 आहे, तर मग हा वर्ग समीकरण असूच शकत नाही, कारण की त्यासाठी 2 उच्चांक घातांक पाहिजे आणि इथे 3 दिला आहे, मग हा पण नाही. तर तिसरा थोडासा नवीन दिसत आहे, तर आपण याला काही तोडमडोड करून पाहू काही भेटते का, असं पाहू. आपण पाहून आपण सांगू नाही शकून राहिलो त्याला, तर आपण काय केला, आपण शिकलो आहो गुणा करू आपण या पूर्ण एवढ्या वस्तूला एवढ्या वस्तूसोबत. कसं करायचं ते तुम्हाला येतं, हे बघा, पहिले आपण के ला पूर्ण k - 4 सोबत गुणा केला, मग -1 ला पुन्हा k - 4 शी गुणा केला आणि बरोबर 0 तिथं तसाच्या तसाच ठेवला. ठीक आहे, तर आता दुसऱ्या खाली गेलो आपण, तर इथे बघा k च्या k सोबत झाला तर k चा वर्ग गुणा, मग k च्या -4 सोबत -4k, मग वजा के आणि -4. ठीक आहे, आपण याला आणखी बरोबर केलं तर हे असं बनलं. तर इथे आपल्याला दिसते हे एक आता सोपं उदाहरण झालं, हे एक सामान्य रूपमध्ये आलं, आपल्या हा समीकरण सामान्य रूपमध्ये आला. तर इथे आपण चांगल्याने दिसतं आपल्याला की कोटी 2 आहे आणि सर्व बरोबर आहे, तर मग हा वर्ग समीकरण आहे बरोबर, म्हणजे हा आपला वर्ग समीकरण आहे. ठीक आहे, आता आपण पाहू वर्ग समीकरणाचे मूळ म्हणजेच त्याची उकली, त्याला इंग्रजीमध्ये रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स असेही म्हणतात. आपण दोन उदाहरण घेतले, पहिला उदाहरण x² = 0 आणि दुसरा उदाहरण 4x² - 4 = 0. ठीक आहे, तर बघा, जर आता पहिल्या उदाहरणात मी एक्स ची किंमत 0 घेतली तर 0² = 0 म्हणजे हे समीकरण खरं ठरतंय. ठीक आहे, केव्हा खरं ठरतंय, जेव्हा मी एक्स ची किंमत 0 घेतली. ठीक आहे, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये जेव्हा मी एक्स ची किंमत एकदा 1 घेऊन बघितली आणि मग एकदा
वजा एक घेऊन बघितली, दोन्ही परिस्थितीमध्ये हे समीकरण खरं ठरतंय. कारण की बघा, एकचा वर्ग पण एक आणि वजा एकचा वर्ग पण एक, तर चार भाग चार मधून चार गेले तर हे शून्य उरते दोन्हीमध्ये, म्हणजे हे दोन्ही खरे ठरतात. म्हणजेच एक आणि वजा एक हे दोन्ही पण किंमत एक्स ला दिल्यावर हे खरे ठरत आहेत. म्हणजेच काय झालं की एक आणि वजा एक हे दुसऱ्या उदाहरणासाठी मूळ झाले त्याचे, आणि शून्य हे पहिल्या उदाहरणासाठी मूळ झाला त्याचा. म्हणजे बघा, वरील दोन्ही समीकरणात एक्सची काही विशिष्ट किंमत घेतल्यावर, विशिष्ट सर्व किंमत नाही, काही विशिष्ट किमतीवर बरोबरच्या चिन्हाची दोन्ही बाजू सारखी होते, ठीक आहे. त्यालाच तसेच एक्सच्या किमतांना आपण म्हणतो मूळ, ठीक आहे. काय म्हणतो? समजा हा एक बहुपद एक्स वजा 3 गुणिला एक्स अधिक 5, ठीक आहे. तर आपल्याला काय दिसते बघा, या बहुपदामध्ये जर एक्सची किंमत आपण वजा 5 घेतली किंवा एक्सची किंमत आपण 3 घेतली, दोन्ही परिस्थितीमध्ये हा बहुपद शून्य बनतो, ठीक आहे. तर हा बहुपदाला जर आपण शून्य किंमत दिली तर हा एक समीकरण बनून जाईल, आणि आपण याला खोललं पूर्ण म्हणजे गुणाकार केले तर हा बहुपद बनला आपला, आणि याला आपण किंमत पण दिली शून्य, हा समीकरण बनला. आता बघा, आपण याला शून्य किंमत दिली आणि आपल्याला हे माहित आहे की एक्सची किंमत आपण हे दोन वस्तू घेतली 3 किंवा वजा 5, तर हा बहुपद पण शून्य बनत होता. म्हणजे या दोन्ही किमतीवर हा समीकरण खरा ठरेल, बरोबर की नाही? म्हणजेच हे दोन्ही किंमत या समीकरणाचे मूळ झालीत, बरोबर. म्हणजेच बघा, एक्सची ही दोन्ही किंमत या वर्ग समीकरणाला खरं करतात, हे झाली त्याची मूळ. इथे आपल्याला काय कळते की एक्स वजा ए कोणतीही एक संख्या ही जर एखाद्या बहुपदाचा अवयव आहे, तर त्या बहुपदाची किंमत शून्य ठेवल्यावर जो समीकरण आपल्याला मिळेल, त्या समीकरणाचा मूळ ए राहील. कसं दिसलं आपल्याला? हे बघा, हा बहुपद यामध्ये एक्स वजा 3 आणि एक्स अधिक 5 हे दोघंही अवयव आहे या बहुपदाची. आणि मग हा जो समीकरण बनेल जेव्हा याची किंमत आपण शून्य ठेवू, तर मग या समीकरणाचे मूळ 3 आणि वजा 5 राहील. ही तुम दिसते आपल्याला, कारण आपण इथे बघितलं एक्स वजा ए हा अवयव आहे, तर ए मूळ राहील, मग जो समीकरण मिळेल आपल्याला त्याच्या, ठीक आहे. तर आता आपलं काय काम? आता आपलं समोर काम आहे वर्ग समीकरणाची मूळ, म्हणजेच त्यांची उकल काढणे, मूळ काढणे वर्ग समीकरणाची, हा आपला आता हेतू राहील समोर, ठीक आहे. बघा, आता आपण मुळांवर एक उदाहरण घेऊ. इथे काय विचारलं पहा, के एक्स चा वर्ग अधिक 4x वजा 3 बरोबर 0, हा वर्ग समीकरण बरोबर. तर म्हणते जर 1/4 याचा मूळ आहे या समीकरणाचा, तर के ची किंमत काढा, ठीक आहे. आता जर 1/4 हे मूळ आहे याचं, तर मग 1/4 एक्स ची किंमत घेऊन आपण समीकरणात ठेवली तर समीकरण खरं ठरेल, ठीक आहे. आपण ते केलं इथे, आपण एक्सची किंमत 1/4 ठेवली इथे पण आणि इथे पण समीकरणात, आता मग हा समीकरण खरा ठरला पाहिजे. आपण समोर गेलो तर 1/4 चा वर्ग 1/16, मग हे असं झालं K/16, 4 गुणिला 1/4 एक झाला, वजा 3 आपण हे सॉल्व केलं. समोर गेलो तर आपल्याला काय मिळतं बघा, K/16 बरोबर 2, तिथून आपल्याला काय मिळतं? K/32, ठीक आहे. तर हे झालं के ची किंमत जी आपल्याला पाहिजे होती, जी प्रश्नात विचारली, ठीक आहे. आणखी एक उदाहरण पाहू, x वजा 7/x बरोबर 1 हा वर्ग समीकरण आहे का? तर बघा, याची उकल पाहू. पहिली गोष्ट तर हा काही वेगळंच समीकरण दिसतो, कारण x खाली आहे 7 च्या. आपल्याला काय सवय आहे की आपल्याला एक्स नेहमी वरती दिसतो, आपण कोटी पाहतो आणि ठरवतो की समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही आहे. पण आता आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल यात, कारण हा जो x 7 च्या खाली गेला आहे त्याला काही पण करून पहिले वरती आणावं लागेल, कसं तरी करून, की म्हणजे ते आपल्या सामान्य रूप सारखं दिसलं पाहिजे.
तर ते कसा होईल बघा. आपण काय करू, खालचा जो एक्स आहे 7 च्या खाली त्याला हटवायचा आहे तिथून. तर आपण काय करू, जर आपण या 7 भागीला x ला x ने गुणा केला तर तो x हटून जाईल. त्याला x ने गुणा करणे म्हणजे फक्त त्याला x ने गुणा करून, तसं थोडी चालेल. मतलब पूर्ण समीकरणाला x ने गुणा करावा लागेल. ठीक आहे, तर बघा आपला समीकरण, आपण काय केलं, पहिले x ने गुणा केलं दोन्हीकडे, यानी काही फरक नाही पडत. दोन्हीकडे बरोबर, जर दोन्हीकडे आपण काही केलं तर ते चालतं, काही एक गोष्ट दोन्हीकडे केली तर. आपण गुणा केलं x ने, त्याने फायदा काय झाला बघा, एक्सच्या वर्ग आला आणि 7 च्या खालच्या एक्स हटला आणि उजवीकडे पण एक एक्स आला. आणि याला आपण जर सामान्य रूप मध्ये आणलं तर हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं आता की हे वर्ग समीकरण आहे की नाही बघा. म्हणजे हो, हे वर्ग समीकरण आहे. ठीक आहे, तर मुलांनो इथे आपला भाग एक वर्ग समीकरणाचा संपतो. भेटूया आपण भाग 2 मध्ये, तोपर्यंत तुम्ही सराव संच सोडवावे ही अपेक्षा.